साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. ह्याच जिल्ह्यात आज आता ऊसाच्या भाववाढीचं आंदोलन सुरू आहे. गंगाबाई साखर कारखाना शेवगाव पैठण रोडवरती तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी गंगामाई साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती जाणाऱ्या रोडवर येऊन आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्ते आक्रमक होऊन शेवगाव पैठण या रोडवर येऊन जाळपोळ करत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र कारखान्याचा कोणताही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला देखील नाही. 100 रुपयाची आपली पहिली मागणी आहे साहेब. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी यांनी 3300 रुपयाची मागणी केली आणि 3100 रुपये त्यांनी दर देखील मागच्या वर्षी दिलेला आहे. दरवर्षी 200 रुपयाच्या प्रमाणे तिथे वाढ होत असताना आपल्या कारखान्याने 2300 आणि 2400 रुपये द्यावा